माझ्या रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। कविताज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीला आपण बरेच वेगवेगळे प्रकार उपासाला करून खातो। म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तर वेगवेगळं काय आता करायचं हा रोज प्रश्न पडतो। आणि अशातच तुम्हाला जर तुमचं आवडतं स्वीट डेझर्ट मिळालं तर कसं वाटेल? मस्त वाटेल ना। तर अंजीर पुडिंग कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत। कमी इन्ग्रेडियंट्स आहेत आणि पटकन होईल असं आहे। चला तर आता आपण पटकन सुरू करूया। आवडत असतील तर नुसत्या ट्राय करून बघू नका, तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, तर तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत जातील। तुम्हाला अगोदरचे पण माझे सगळे व्हिडिओ बघता येतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुम्ही नेहमी चेक करत जा। त्याच्यामध्ये रेसिपीचे करेक्ट मेजरमेंट दिलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट रेसिपी बनवू शकाल। आता आपल्याला अंजीर पुडिंग करण्यासाठी इथे मी 250 ml दुधामध्ये हे अंजीरचे तुकडे, सुकं अंजीर होतं माझ्याकडे, त्याचे तुकडे करून मी एक तास दुधामध्ये भिजत ठेवले होते आणि आता हे छान फुललेले आहेत। आता याची पुढची स्टेप अशी आहे की हे मिक्सरला याची मी पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता छान फुललेले आहेत अंजीरचे तुकडे। सुके किंवा ताजे अंजीर तुम्ही घेतलेत तरी चालेल आणि क्वांटिटी तुम्हाला जशी करायची आहे त्याप्रमाणे घ्या। मी हे बघा, इथेही अंजीरची पेस्ट मी करून घेतली आहे। मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की दूध मी 250 ml घेतलं आहे, तर अंजीरचं प्रमाण घेतलं आहे 100 ग्रॅम अंजीर होते माझ्याकडे, तर 100 ग्रॅम अंजीर घेतलेले आहेत। एक मोठा चमचा तूप घालते मी, साजूक तूप घालते आणि त्याच्यात ही अंजीरची पेस्ट आहे ती घालायची आहे। त्याच्यानंतर इथे हे मिल्कमेड आहे माझ्याकडे, 400 ग्रॅमचा छोटा टीन होता, त्यातला मी 1/4 कप घेतलेला आहे। मिल्कमेड गोडच असतं, त्यामुळे तुमची गोडाची आवड कमी जास्त कशी आहे त्या हिशोबाने तुम्ही घाला मिल्कमेड। जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं जास्त घाला, अंजीर पण गोड असतातच, म्हणून मी इथे 1/4 कपच घेतलेलं आहे। आणि आता याचा घट्ट गोळा होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते पॅन सोडायला लागेल, तिथपर्यंत आपल्याला सतत हे लो टू मीडियम हीटवर सतत ढवळत राहायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही आहे। जाडबुडाची कढई तुमच्याकडे असेल हेवी बॉटमची तर ती घ्या, नॉनस्टिक पॅन घ्या, सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, आता या मिश्रणाचा गोळा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। एक 10 ते 15 मिनटं मी लो टू मीडियम हीटवर सतत ढवळत होते। आता अजून एक 2 मिनिटांनी मी याला आपण गॅस बंद करणार आहोत। ही बघा अशी कन्सिस्टन्सी आली आहे आणि टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही इथे। गोळा व्हायला आता सुरुवात झालेली आहे, आता 1 ते 2 मिनिटात आपण उतरवूया याला। हे बघा, आता तुम्ही बघू शकता इथे मिश्रणाचा बघा कसा गोळा होतोय। मी फोल्ड करते, तर पॅन सोडायला लागलेलं आहे मिश्रण। आता हे या स्टेजला मी गॅस बंद करते आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। हे बघा, आता हे कोमट झालेलं आहे आपलं मिश्रण, गोळा पण झालेला आहे व्यवस्थित। आणि आता हा बाऊलमध्ये आपण इथे सेट करायला ठेवायचं आहे। कोणी कोणी याच्यामध्ये जिलेटिन वगैरे पण घालतात सेट करायला, पण आपण काही घातलं नाही आहे। आणि आषाढी एकादशी स्पेशल तुम्हाला उपासाला चालणार आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळे उपासाला चालणारेच इन्ग्रेडियंट्स आहे। अंजीर, दूध, मिल्कमेड घातलं आहे, हे असं थोडंसं व्यवस्थित असं सेट करून घ्या। आणि आता हे बदामाचे काप, आणि हे काजूचे तुकडे। कोणी कोणी याच्यात क्रीम पण घालतात, पण मी काहीच घातलं नाही आहे, फक्त अंजीर आणि दूध, जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहे। अगदी सोपं आणि पटकन तुम्हाला करता येईल असं रेसिपी मी दाखवलेली आहे अंजीर पुडिंगची। तर तुम्ही या आषाढी एकादशीला ही नक्की करून बघा। आता हे फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवायचं आहे 3 ते 4 तास, आणि छान थंड झालं की मग तुम्ही याचे तुकडे करून सर्व करू शकता। हे बघा, हे असं थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे व्यवस्थित बसतील। फ्रीज प्लॅस्टिकने मी रॅप करून याला फ्रीजमध्ये सेट करायला आपण ठेवणार आहोत। साधा प्लॅस्टिकचा पिशवी असेल ती पण कापून तुम्ही लावलीत तरी चालेल, तुमच्याकडे रॅपर नसलं तर, नाहीतर तुम्ही मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हे करून झाकण लावून ठेवू शकता।
जे 3 ते 4 तास आता आपण हे सेट करायला ठेवूया। आपलं हे बघा, आपलं अंजीर पुडिंग सेट झालेलं आहे। 3 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता आपण कट करूया। खूप कडक अशा वड्यासारख्या करायच्या नसतात, थोडं नरमच असतं हे। असं छान स्मूथ झालेलं आहे। आणि असं तुम्ही हे अंजीर पुडिंग आषाढी एकादशीला ट्राय करा आणि उपासाला जरूर जरूर करून खा तुम्ही, आणि मला सांगा तुमचं अंजीर पुडिंग कसं झालं ते। आपलं जे किचनचं सिंक असतं बेसिन, तर त्याचं आत जाळी स्वच्छ करायची असेल तर काय करायचं, नळी आतली स्वच्छ राहण्यासाठी गरम उकळतं पाणी होता जाळीवर, आणि त्याच्यानंतर थंड पाणी होता, म्हणजे सगळी जी आतल्या बाजूला नळीच्या घाण चिकटलेली असेल ती निघून जाईल आणि तो पाईप एकदम स्वच्छ राहील। ती टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। बाय।